नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये. अद्वैत आणि सरोज विचारू लागतात की तुम्ही आम्हाला इतकं का फसवले, तर संगीता म्हणते की यामध्ये माझ्या कलेची काही चूक नाही, माझ्या कलानी फक्त हे तिच्या बहिणीसाठी केले. तर सरोज म्हणते की एक मिनिट, बहिणीसाठी म्हणजे नैना? तर कला म्हणते की हो, नैनाताई माझी सख्खी मोठी बहीण आहे. ते ऐकून तर अद्वैत आणि सरोज यांना तर धक्काच बसतो आणि बाकी सर्वांना सुद्धा. तेव्हा रोहिणी मात्र हे सर्व ऐकून खुश होत असते आणि सरोज वहिनी ज्याने जे केले ते स्वतःने निस्तरायचे असते हे तू त्या दिवशीच मला शिकवत होती, त्यामुळे आता तू आणि तुझा मुलगा मिळून हे सर्व निस्तरा. अपमान होणं म्हणजे काय असतं ते आता तुला समजेल. तर कला रडतच सांगू लागते की मी जे काही केले ते माझ्या आईबाबांची आबरू वाचवण्यासाठी, त्यांच्या मुलीमुळे त्यांचं नाक कापलेलं मला सहन होणार नाही. तेव्हा अद्वैतला आत्तापर्यंतचे सर्व क्षण आठवून लगेच अद्वैत म्हणतो की म्हणजे तू यामध्ये एकटी सामील नाही तर तुझी अख्खी फॅमिली हे सर्व नाटक करून आम्हाला फसवते. सगळ्यांनी मिळून आमच्या फॅमिलीची फसवणूक केली आणि तुमची मुलगी ती नाही ना, मग का आमच्या आयुष्यामध्ये तुम्ही आलात आमच्या आनंदावर पाणी घालण्यासाठी? आणि मी नैनाच्या प्रेमात पडलो ही तर माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरली. या अगोदर मी कधीच असं वागलो नव्हतो. तर अद्वैत सुद्धा खूप रडत असतो. मी इतका मूर्ख असेल, डोळ्यावर माझी पट्टी बांधलेली गेली होती, परंतु आता मला समजते की आमची श्रीमंती आणि आमची प्रॉपर्टी या सर्वावर तुमचा डोळा होता. तेव्हा कला रडतच म्हणते की असे काहीही नव्हते. तेव्हा अद्वैत म्हणतो की मी आजपर्यंत ओरडून सांगत होतो की या मुलीवर विश्वास ठेवू नका, परंतु कोणीही माझे ऐकायला तयार नव्हते. आणि आई, मी तुला सुद्धा म्हटलं होतं की नक्की काहीतरी गडबड आहे. दिव्याची मूर्ती बनवल्यापासून ही मुलगी आपली घरात आली, त्यानंतर ती चिखलाचे पाय घेऊन आपल्या घरात आली. तेव्हा तिने आपले घर पाहिले, तिला पासेस हवे होते, कसेही करून तिने पासेस मिळवले. तिच्या आईला आणि आपल्या बहिणीला इव्हेंट मध्ये पाठवले. इव्हेंट मध्ये डान्स करत असताना नैनाला इने मुद्दाम धक्का दिला आणि त्या क्षणी हे प्रेमाचे खोटे नाटक सुरू झाले. एक एक करून या सर्वांनी आपल्याला गुंडाळले आणि आज फायनली आपली बदनामी होण्यासाठी नैना भर मंडपातून पळून गेली. आपल्याला सर्वांना लुटण्याचा प्लॅन यांचा होता आणि कलाला विचारतो की मी सर्व काही बरोबर बोलतो ना, आणि ते सुद्धा चुटकी वाजवत. तर कला म्हणते की काहीच प्लॅन नव्हता आमचा. माझा जर तुमच्या श्रीमंतीवर डोळा असता आजही लग्न थांबवलं नसते, लग्न पूर्ण होऊन दिले असते. आणि एकदा जर लग्न पूर्ण झाले असते मग तू काय केले असते? तर अद्वैत म्हणतो की उपकार नाही केले माझ्यावर आणि लग्नाचे सर्व विधी माझ्याबरोबर करताना लाज सुद्धा वाटली नाही का तुला? आम्हाला लुबडण्यासाठी या स्टेटला तुम्ही गेलात का? तेव्हा कला सुद्धा म्हणते की हे लग्न माझ्या मनाविरुद्धच होते. मी तर नैनाताईची वाट बघत होते, परंतु मंगळसूत्र बांधण्याच्या वेळी मला समजले की नैनाताई आता येत नाही, त्यामुळे मी हे लग्न थांबवले. तेव्हा अद्वैत म्हणतो की आता हे लग्न मी थांबव, यापुढे काय करायचे हे पोलीस ठरवतील. तर कला आणि संगीता खूप घाबरतात. तर संगीता लगेच हात जोडते आणि अद्वैत राव, मी तुमच्यापुढे भीक मागते, एकदाच माझं ऐकून घ्या, माझ्या कलाला काही बोलू नका. कदाचित देवाच्या मनात सुद्धा हेच असेल हो. सरोज म्हणते की देवाचे की तुमच्या आणि असे फसून केलेले लग्न आम्हाला मान्य नाही. त्यानंतर इकडे राहुल हा नैनाला घेऊन एका हॉटेलवर येतो आणि ती रूम पाहून नैना तर खूपच खुश होते. तर राहुल मुद्दा म्हणतो की आपण जर कुठल्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जर गेलो असतो तर तेथे मला ओळखले असते, म्हणून मला हे साधं हॉटेल निवडावे लागले. तर नैना मनात म्हणते की ही साधी रूम आहे का, म्हणजे याच्या दृष्टीने पॉश काय असेल? तर राहुल म्हणतो की नैना बोल ना काहीतरी. राहुल म्हणतो की आपण कुठल्याही फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जर गेलो असतो तर त्यांनी मला ओळखले असते, तर त्याचा मला काही फरक पडला नसता, परंतु इफेक्ट हा तुझ्या कॅरेक्टरवर झाला असता आणि तुला किंवा तुझ्या फॅमिलीला बदनाम केलेलं ते मी सहन करू शकत नाही. नैना खुशून म्हणते की अरे नको काळजी करू, मला ही रूम सुद्धा खूप छान आहे, आवडली, मी ऍडजस्ट करेन आणि मी खरंच खूप लकी आहे कारण तू माझ्या सोबत आहे. तेव्हा राहुल खुश होतो आणि तू फ्रेश हो, मी काहीतरी तोपर्यंत खाण्याची ऑर्डर देतो, असे बोलून राहुल बाहेर जातो. तर नैना खुश होत असते. त्यानंतर इकडे सरोज ही अद्वैतच्या हाताला धरून चल असे म्हणते. तर संगीता ही लगेच सरोजच्या पायावर लोटांगण घेते आणि विहीनबाई प्लीज असे करू नका म्हणून खूप विनवण्या करू लागते. आणि हे लग्न मोडू नका, तुम्ही सुद्धा एक आई आहात, माझ्या लेकीचं काय होईल? तीन तीन मुली आहेत मला, त्यांचं लग्न कसे होणार? मी कायम तुमच्या पायाशी राहील, कधीही मान करून वागणार नाही, परंतु प्लीज मला आज या संकटातून वाचवा, आमच्या अब्रूला वाचवावं. तेव्हा सरोज रागाने म्हणते की मला सोडा आणि हाताला धरून बाजूला करते आणि सरोज ही
रागाने म्हणत असते की आब्रूचे तर तुम्ही बोलूच नका, तुमची काय आमची सुद्धा आब्रू तुम्ही वेशीवर टांगली. तर अद्वित म्हणतो की आई चल, ज्या मुलीबरोबर मी एक सेकंद सुद्धा उभे राहू शकत नाही त्या मुलीबरोबर मी आयुष्य कसे काढणार. आणि अद्वैत रागाने तिथून जायला निघतो तर सुकन्या सुद्धा अद्वैत पुढे हात जोडते आणि प्लीज जाऊ नका, माझ्या बहिणीचं एकदा तरी ऐकून घ्या. तर दुसरी बाई सुद्धा म्हणते की अहो, असा मांडव सोडून जायचं नसते, अपशकून असतो तो मोठा. तेवढ्यात सायली आणि अर्जुनची एंट्री होते. तर सायली सुद्धा म्हणते की अद्वैत भाऊजी, इतक्या घाईत निर्णय घेऊ नका. तेव्हा अद्वैत म्हणतो की वहिनी सॉरी, परंतु येथे काय घडले याबद्दल तुम्हाला माहिती नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो की आम्ही सर्व काही ऐकले, पण रागाच्या भरात तू असे जाऊ नकोस, शांत हो. तेव्हा अद्वैत म्हणतो की अर्जुन प्लीज मला जाऊन दे, थांबू नकोस. सायली म्हणते की भाऊजी जरा शांत व्हा, तुम्ही बाहेर येता का, आपण जरा बोलूया. तर अद्वैत रागाने म्हणतो की मला कुणी कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करू नका. तेव्हा आबा म्हणतात की अद्वैत जा. तर सरोज आणि अद्वैत हे आबाकडे पाहू लागतात. तेव्हा आबांचे ऐकून अद्वैत हा अर्जुन आणि सायली सोबत आतमध्ये जातो. तर अद्वैत हा रागवलेला असतो. तर अर्जुन म्हणतो की अद्वैत पाणी देऊ का तुला, शांत हो जरा. तर सायली म्हणते की मी तुम्हाला समजावते की भाऊजी, गणपतीच्या उत्सवाच्या वेळी कला ही आमच्या आश्रमात यायची आणि खूप छान असे मूर्त्या बनवून द्यायची. खरंच खूप स्वाभिमानी मुलगी आहे ती आणि खूप चांगली सुद्धा. एकटीने तिने तिचं अख्खं घर सांभाळले. तेव्हा अद्वैत म्हणतो की कला खरे यांचं नाव नसायला हवे, त्यांचं नाव हे कला खोटे असायला हवे, कारण आजपर्यंत त्या आमच्याशी खोटेच बोलत आल्या आणि त्या आम्हाला काय म्हटल्या की आमचा हँडीक्राफ्टचा बिझनेस आहे. तेव्हा सायली म्हणते की मला समजते की तुमची फसवणूक झाली, परंतु मला खात्री आहे या सर्वांमध्ये कला नक्की नसणार किंवा तिचा काहीतरी नाईलाज असणार. खरंच ती खूप स्वाभिमानी आणि गुणी मुलगी आहे आणि नेहमी दुसऱ्यांचा विचार करते. तर अद्वैत म्हणतो की कसला नाईलाज वहिनी, दुसऱ्याचा जर विचार करत असते तर माझ्याशी अशी वागली असती का ती. मला एक गोष्ट सांगा की लग्नानंतर तुम्हाला जर समजले असते की अर्जुनचं प्रोफेशनच हे वेगळं आहे, तो खोटा आहे, त्याचं सर्व काही खोटं आहे, हे सत्य जर तुम्हाला समजले असते तर तुम्ही काय केले असते हो. तेव्हा सायली म्हणते की भाऊजी, मला तुमची परिस्थिती समजू शकते, परंतु आता लग्नाचे बाकी विधीसुद्धा झाले, मग तुम्ही हे लग्न कसे नाकारू शकता. परंतु आता शेवटी सर्व निर्णय हा तुमचा. परंतु एक गोष्टी भाऊजी मी तुम्हाला सांगते की कलामुळे तुमच्या घरामध्ये दुःख कधीही येणार नाही, इतकी मी तुम्हाला खात्री देते. आणि तुम्ही दोघं बोला, मी जरा कलाकडे जाऊन येते. असे बोलून सायली कलाकडे येते. तेव्हा अर्जुन सुद्धा अद्वैतला समजावतो की मला तुझी परिस्थिती समजते, परंतु सायलीमुळे मला एक गोष्ट आठवते की कारण आपल्याला असे वाटते की ही व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये काय येते. आपल्याला खूप राग येतो, परंतु नंतर आपल्याला समजते की आपल्यासाठी हेच योग्य आहे, आपल्या कुटुंबासाठी. आणि सायलीने खरंच खूप छान सांभाळले. बघता बघता ती कधी आमच्या घरची झाली, आम्हालाच ते समजले नाही रे. आणि खरंच कला सुद्धा तुझ्यासाठी योग्य मुलगी आहेस. त्यानंतर इकडे संगीता खूप रडत असते. तर कला तिला समजावते की आई स्वतःला काय इतका त्रास करून घेते, मला सुद्धा हे लग्न नव्हते करायचे. आणि हे बघ आई, आयुष्यभर एखादं मनाविरुद्ध असलेलं नातं निभावत बसत असण्यापेक्षा मी आयुष्यभर एकटी राहून मनासारखं जगेन. तेवढ्यात सायली येते. तर कला सायलीला म्हणते की तू लग्नासाठी आली आणि येथे भलतेच काहीतरी वेगळेच सुरू. तेव्हा सायली म्हणते की कला, आत्ता जे काही बोलली ते बरोबर आहेस का. संगीता म्हणते की बघ सायली, तूच समजाव आता कलाला. सायली म्हणते की कला, तुझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये मला डोकावण्याचा प्रयत्न म्हणजे हक्क नाही, परंतु आत्ता जे काही घडले ते अंबाबाईच्या मर्जीनेच झाले असे समज. तू तुझ्या आईबाबांकडे बघ, त्यांची काय अवस्था झाली. मी तर अनाथच आहे, परंतु आईबाबा जे काही करतात ते आपल्या मुलांच्या भविष्यासाठीच करत असतात. तेव्हा कला म्हणते की सायली, अगं मी नैनताईच्या जागी उभी आहेत, परंतु असे होत नाही ना, मी माझे आयुष्य त्याच्याबरोबर काढू. तेव्हा सायली म्हणते की अगं कला, तू फक्त उभी नाही राहिली की देवा ब्राह्मणांच्या साक्षीने तू सर्व विधी अद्वैत सोबत पार पाडले. मंगल अष्टकाच्या अक्षता तुमच्या डोक्यावर पडल्यात, एकमेकांना हार घातले, सप्तपदी केल्या, कन्यादान सुद्धा झाले तुमचे, पंचतत्वाने हे लग्न मान्य केले, मग तू का थांबतेस. तेव्हा संगीता रडत म्हणते की यामध्ये कलाची काही चूक नाही, तिने सर्व हे माझ्यासाठी केले आणि देवाची सुद्धा हीच मर्जी असणार, म्हणून तर ही गाठ बसली, परंतु आता तर ही स्वीकारायला हवी. म्हणून संगीता खूप रडते. तर सायली म्हणते की कला, पुन्हा एकदा विचार कर. आणि सायली तेथून निघून जाते. त्यानंतर इकडे बाहेर मीडियावाले सर्वत्र बातमी पसरवत असतात की अद्वैत चांदेकर यांच्या लग्नामध्ये झाला काही धोका, की प्रेम का
असा मोठा ट्विस्ट आलेला आहे. नेहमी सर्वांना समानतेने वागणूक देणाऱ्या हे चांदेकर ह्या सामान्य घरातील मुलीबरोबर लग्न करतील की काय असे रिपोर्टर बोलू लागतात. या मुलीला ते स्वीकारतील का तेव्हा सरोज त्यांच्यावर रागवते आणि तुमचं काय चाललं, आम्ही कधीही या मुलीचा स्वीकार करणार नाही असे स्पष्ट शब्दात ती उत्तर देते. खरे कुटुंबांनी आमची जी काही फसवणूक केली त्याचे परिणाम त्यांना तर भोगावीच लागतील असे स्पष्ट शब्दात सरोज जेव्हा उत्तर देते तर कला आणि संगीताला धक्काच बसतो. त्यानंतर इकडे अर्जुन हा अद्वितला समजावतो. आपल्याला असे वाटत असते की आपण आता सध्या आपल्याबरोबर जे काही घडते ते चुकीचे घडते, परंतु काही काळानंतर आपल्याला समजते की ते योग्यच होते आणि तुला कलाबद्दल सुद्धा तसेच वाटेल. तेव्हा अद्वित म्हणतो की नाही, ती माझ्या फॅमिलीमध्ये सुटच होणार नाही, ती मुलगी माझी बायको होऊ शकत नाही, कारण सगळ्या मुली ह्या सायली बहिणीसारख्या नसतात आणि ही कला तर अजिबात नाही. तेवढ्यात आबा येतात आणि अद्वितला म्हणतात की मला तुझ्याशी खूप महत्वाचे बोलायचं. तेव्हा अर्जुन म्हणतो की आबा तुम्ही बोला, मी बाहेर येतो. त्यानंतर इकडे कला संगीताला समजावते की आई आपण त्यांना फसवले असे जर त्यांना वाटत असेल तर ते कमीच नाही, कारण आपण तर त्यांना फसवलेच आणि अशा फसवणुकीच्या नात्यावर जोडलेलं हे नातं कसं टिकणार. तेव्हा संगीताला स्वतःची चीड येते आणि हे सर्व माझ्यामुळे झाले आणि तिला कलाची काळजी वाटू लागते. तेव्हा कला म्हणते की आई शांत हो, ही वेळ सुद्धा नाही आणि जागा सुद्धा नाही बोलायची. तर संगीता आणि कला एकमेकींच्या मिठीत पडतात. तर इकडे आबा अद्वितला विचारतात की तू खरंच हे लग्न मोडणार का. तर अद्वित म्हणतो कधी मी स्वप्नात सुद्धा त्या मुलीबरोबर आयुष्य काढण्याचा विचार केलेला नाही, माझीच नाही तर आपल्या चांदेकर फॅमिलीची मोठी फसवणूक यांनी केली. तेव्हा आबा म्हणतात की अद्वैत आता मी तुझ्याबरोबर जे काही बोलणार ते तुला जुने विचारांचे वाटेल, परंतु तू एकदा विचार कर अद्विता, तू हे लग्न मोडू नकोस. वर्षानुवर्षे म्हणले जाते की कोणाची लग्नगाठ ही कोणाशी बांधली जाते हे फक्त देवाला ठाऊक असते. तू त्या नयनासोबत लग्न करण्यासाठी निघला होता, परंतु देवाच्या मनात तर कलाच आहे. तेव्हा अद्वित म्हणतो की नाही आबा. आबा म्हणतात की मला अगोदरच पासून हे संकेत मिळाले होते, डीव्हीआयच्या उत्सवापासून तर काल परवापर्यंत. नयनाच्या बाबतीत माझ्या मनाने मला का कुणास ठाऊक कोणताच कौल दिला नाही, तरी मी गप्प बसलो कारण सर्व काही तुझ्या मनाजोगे होते, होऊन द्या. परंतु आता माझी खात्रीच पटली की कलाला अंबाबाईनेच तुझ्या आयुष्यामध्ये पाठवले. अद्वित म्हणतो की आबा त्या मुलीबरोबर माझं कोणतंही कनेक्शन नाही. आबा म्हणतात की अरे तुम्ही सर्व लग्नाचे विधी पूर्ण केले, त्या मुलीच्या आणि तुझ्या डोक्यावर अक्षदा पडले, त्या मुलीच्या वडिलांनी कन्यादान ओतले आणि इतकं सर्व होऊन सुद्धा तू जर माघार घेत असाल तर चांदेकर कुटुंबाची इज्जत ही धुळीस मिळवेल. कोणीही चांदेकरांच्या इज्जतीवर बोट ठेवलेलं मला चालणार नाही. आपण सर्व हे कष्टाने उभे केले आणि ते मी सहन करू शकणार नाही. तर इकडे संगीता सुद्धा म्हणते की कला तू जर हे लग्न केले नाही तर मी येथेच माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करेल. तर लगेच दिनकर म्हणतो की संगी आता बास कर, तिचे तिला ठरवून दे की आता तिला काय करायचे ते. तर कला रडत म्हणते की आई परत प्लीज असे काही बोलू नकोस. अद्वैत सुद्धा इकडे लग्नाला तयार नसतो. तर आबा सुद्धा म्हणतात की अद्वैत तू हे लग्न मोडू शकत नाही, साक्षात अंबाबाईची इच्छा आहे, तरी सुद्धा तू नाही म्हणलास तर तुझा हा आबा तुझ्यासाठी कायमचा मेला असे समज. तर अद्वितला धक्का बसतो. आबा उठतात आणि अद्वितला म्हणतात की मी कलाला आतमध्ये पाठवतो, तुम्ही दोघे जण बोला आणि काय तो निर्णय घ्या. आणि आबा बाहेर निघून जातात. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये अद्वित कलाला म्हणतो की हे लग्न मी फक्त आणि फक्त माझ्या आबांसाठी करायला तयार आहे. तर कलासुद्धा म्हणते की हे लग्न फक्त मी माझ्या आईसाठी करते. तेव्हा दोघे बाहेर येतात आणि गुरुजींना अद्वैत विधी करण्यासाठी सांगतो की मला हे लग्न मान्य आहे. तर कलासुद्धा म्हणते की मला हे लग्न मान्य आहे. सरोज आणि बाकी सर्वांना तर धक्काच बसतो, रोहिणीला मात्र आनंद होतो. तेव्हा आता पुढे काय होणार पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा. धन्यवाद.